फायनल आहे. अगदी वैभव, याबद्दलचं अधिक अपडेट आम्ही घेण्याकरता तुझ्याकडे येत राहू. पण यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी जी आहे या संदर्भातली ती पुढे येते, ती आपण देखील जाणून घेऊयात. ती बातमी अशी की विशाल अग्रवालला पोलिसांनी कोर्टात हजर केलं आणि यावर सरकारी वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे. पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे. मुलगा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचं लायसन्स नाही हे माहीत असतानाही मुलाला कार चालवायला दिल्याचा ठपका विशाल अग्रवाल याच्यावर ठेवण्यात आला. पुन्हा एकदा वैभवकडे आपण जाऊयात. वैभव, अर्थात हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे म्हणजे विशाल अग्रवाल काय किंवा इतर कोणी पालक काय, जर आपला मुलगा ड्रायव्हिंग करण्याच्या वयोमर्यादेत बसत नाही, गाडी चालवण्याच्या वयोमर्यादेत बसत नाही, तर वाहन त्याच्या हातात देऊ नये. हे अगदी साधं सरळ होतं, पण आता यातनं जे काही घडलेलं आहे ते गंभीर आहे. मी पुन्हा एकदा वैभव तुझ्याकडे येण्याचं येतोच, पण एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते, ती आपण जाणून घेऊयात. ती ब्रेकिंग न्यूज नेमकी काय बघा. आणि असं कळतं की विशाल अग्रवालला पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. त्याच्यावरती जी जे गुन्हे नोंदवण्यात आलेले होते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुन्हा म्हणजे आपला पाल्य हा गाडी चालवण्याच्या वयोमर्यादेत बसत नसताना सुद्धा त्याच्या हाती चार चाकी गाडी देणं, तो केवळ 15 वर्षाचा. आणि हा गुन्हा जो आहे तो त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता. त्यांना विशाल अग्रवालला पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे. शिवाजीनगर कोर्टामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं होतं, समोर उपस्थित करण्यात आलेलं होतं. 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयानं त्याला सुनावली आहे. हाच तो विशाल अग्रवाल जो पुण्यातला एक नामवंत विकासक बिल्डर म्हणून ओळखला जातो आणि ज्याच्या मुलामुळे म्हणजे त्याच्या राज ड्रायव्हिंगमुळे पोर्श टार्गा या गाडीने 2 जणांचा जीव घेतला. जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, ज्या प्रकारचे गुन्हे विशाल अग्रवालवरती ठेवण्यात आलेले होते, नोंदवण्यात आलेले होते, त्यातनं आता हा निकाल समोर आल्याचं आपण बघतोय, काय माहिती याबद्दल? जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार विशाल अग्रवाल याला 7 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांनी मागितलेली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये आपला मुलगा अल्पवयीन आहे, त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही आहे, या सगळ्याची माहिती असताना सुद्धा विशाल अग्रवाल यानं आपल्या मुलाच्या हातामध्ये गाडी घेऊन त्याला बाहेर जायला परवानगी दिली. आणि या सगळ्या प्रक्रियेत त्या बेजबाबदारपणा जो आपल्या पाल्याबद्दल त्यांनी दाखवलेला आहे, ज्याला बाल हक्क न्यायालयामध्ये आई वडिलांना जबाबदार धरलं जातं, दोषी धरलं जातं, गुन्हे जे आहेत ते जर गुन्हा घडला अशा पद्धतीनं एखाद्या पाल्याकडून तर पालक त्याच्यामध्ये जबाबदार असतात असं बाल हक्क कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार विशाल अग्रवाल यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या मुलाकडे परवाना नाही, गाडी जी आहे त्या गाडीचं पासिंग झालेलं नाही, या सगळ्या गोष्टींची माहिती असताना विशाल अग्रवाल यांनी आपल्या मुलाला ती गाडी घेऊन जायला परवानगी दिली, बाहेर जाऊ दिलं आणि त्याच्यामुळेच विशाल अग्रवाल यांनी मद्यप्राशन करून अपघात घडवून 2 जणांचा जीव जो आहे तो घेतलेला आहे. अत्यंत गंभीर गुन्हा घडायला विशाल अग्रवाल कारणीभूत ठरल्याचा प्रतिवाद जो आहे तो सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला होता. आणि 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती. या गाडी ही गाडी मार्चमध्ये घेतल्यानंतर इतके दिवस तिचं रजिस्ट्रेशन का करण्यात आलेलं नाही याबाबतची सुद्धा चौकशी जी आहे ती करायची असं त्यांनी सांगितल्यावर प्रशांत पाटील जे आरोपींचे वकील आहेत त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलेलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडीची कुठली गरज नाहीये. आरोपी जे आहेत त्यांना नोटीसीशिवाय अटक करण्यात आलेली आहे. त्यावर सरकारी वकिलांनी पुन्हा उत्तर देत या अशा पद्धतीच्या कुठल्याही नोटीसची गरज पडत नाही, ज्याच्यामध्ये आरोपीला अटक करावी, हा गुन्हा जो आहे त्या गुन्ह्यानुसार आरोपींना पोलीस कधीही अटक करू शकतात, नोटीस किंवा त्यांना पूर्व माहिती देण्याची कुठली गरज नसल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर 7 दिवसाच्या पोलीस कोठडीवरती मोठं आर्ग्युमेंट झालेलं आहे. जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार काही वेळामध्ये या संदर्भातला निर्णय जो आहे तो येऊ शकेल. 5 दिवसांची पोलीस कोठडी या विशाल अग्रवाल यांना देण्यात येऊ शकते असं समजतंय. अजून अंतिम निकाल जो आहे तो ऑर्डर जो आहे तो या संदर्भातली होणं बाकी आहे असं कळतंय. कुठल्याही क्षणाला ती ऑर्डर जी आहे हा निकाल जो आहे पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली जाऊ शकेल. मात्र एक नक्की आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवा तांत्रिक पेच निर्माण होऊ घातलेला होता. जर सज्ञान ठरवलं अल्पवयीन आरोपीला तर विशाल अग्रवाल यांच्यावरची कारवाई जी आहे ती अधिकृत कशी धरायची, याचं कारण मुलगा लहान आहे म्हणून वडिलांवर कारवाई करण्यात आलेली होती. त्यामुळे हा गुन्हा जो आहे तो अॅबॉलिश करावा किंवा स्क्वॅश करावा अशी मागणी आरोपींकडून केली जाऊ शकते न्यायालयामध्ये. या सगळ्याची तयारी जी आहे या सगळ्याची तयारी पोलिसांनी पूर्ण केलेली होती की काही जरी झाली तरी दोन्ही गुन्हे जे आहेत हे दोन्ही गुन्हे फिजिबल आहेत आणि मुलगा अल्पवयीन आहे हे कायद्यानं प्रूव्ह झालेलं आहे. मात्र त्याच वेळेस
त्याला सज्ञान जे ठरवण्यात येते ते ज्युवेनाईल जस्टिस ऍक्टमध्ये हिनियस क्राईम या टर्म खाली ठरवण्यात येते. त्याच्यामुळे जे पालक आहेत विशाल अग्रवाल त्यांना त्यांची जबाबदारी जी आहे ती फेटाळता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत दोन्ही गुन्हे जे आहेत की विशाल अग्रवाल यांच्यावरचाही आणि अल्पवयीन आरोपीवरचाही या दोन्हीवरती कारवाई करता येणं शक्य आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. विशाल धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. तर आपण बघतोय विशाल